आता आपण चिन्हाचे नियम बघणार आहोत, त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघा, हे झाले बेरीजचे चिन्ह, हे वजाबाकी गुणाकार आणि हे भागाकार। आता यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की या चिन्हाचे नियम काय असतात, याशिवाय आपण गणित करू शकत नाही आणि साधे साधे प्रॉब्लेम या चिन्हामुळे आपले चुकतात। आता कसे तर ते बघू। आता आपण पाहू बेरीज, बेरीजचे नियम पाहू। आता बेरीज नियम, आता आपण तुम्ही म्हणसाल की बेरीजचे नियम कसे, तर बेरीजचं चिन्ह आहे हे। आता पहिला नियम, बेरीजचा पहिला नियम पहा, अधिक 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 म्हणजे धन अधिक धन बरोबर धन। आता उदाहरण पाहिलं आपण, जर आपल्याला असं आलं की पाच धन पाच अधिक धन पाच, याची काय होईल, बेरीज होईल, पाच आणि पाच दहा आले धन। हे झालं पहिला नियम, म्हणजे आपण धन अधिक धन बरोबर धनसंख्या येते आणि याची बेरीज होते। आता हा झाला पहिला नियम। आता दुसरा नियम काय पहा, दुसरा धन अधिक ऋण बरोबर काय, तर धन अधिक ऋण बरोबर हे ऋण, आणि किंवा काय येते, किंवा काय येते की मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह। आता उदाहरणार्थ, उदाहरणार्थ आता जर पाच असेल अधिक म्हणजे वजा तीन, तर काय होईल, पाच वजा तीन, आता हे पाच वजा तीन किती होईल, दोन, म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह येईल बेरीजेचं। आता समजा इथे असेल सात, इथं असेल हे असेल पाच आणि इथं असेल सात, पण वजा आहेत पाच, वजा पाच अधिक सात, तर मोठ्या संख्येचे चिन्ह की कोणते येईल, ज्याच्यातमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह सात, सातच्यापैकी वजा पाच गेले, दोन राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह झालं। पण आपल्याला जर आपली ही वजा आले सात आणि ही संख्या असली पाच, तर वजा सात अधिक पाच बरोबर किती, तर इथे येते वजा दोन, म्हणजे आपल्याकडं सात रुपये आहेत, त्यातले पाच रुपये आपण जर खर्च केले तर वजा दोन आपल्यावरच ऋण राहतील। अशा प्रकारचा हा दुसरा नियम। आता तिसरा नियम बघू आपण, हे लक्षातच ठेवा, मोठ्या संख्येचं चिन्ह। आता त्यानंतर तिसरा, ऋण अधिक ऋण बरोबर ऋण, आणि त्याच्यात काय होईल, तर संख्याची बेरीज होईल, याच्यात होईल संख्याची बेरीज। आता ते कसं, उदाहरणार्थ दाखल करू आपण। आता उदाहरणार्थ वजा पाच अधिक वजा पाच बरोबर किती, तर वजा वजा आपल्या संख्याची काय करायची, बेरीज करायची, पाच आणि पाच दहा आले, संख्याची करायची बेरीज आणि त्याच्या मागं वजेचं चिन्ह द्यायचं, वजा दहा। दुसरं एक उदाहरण पाहू, हे वजा दहा अधिक वजा तीन बरोबर किती, तर याचं किती येईल, याची संख्याची काय करायची, वजा अधिक वजा याचं काय होईल, हे वजा, आणि दहा अधिक तीन काय होईल, तेरा, वजा तेरा हे आपलं उत्तर आलं। अशा प्रकारे आपण बेरीजेचा नियम पाहिला। आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आता काय करायचं आहे, गुणाकाराचा नियम। हे झाले बेरीजेचे, आता आपल्याला त्याच्यासोबत आता काय पाहायचे, गुणाकाराचा नियम पाहायचा आहे। आता गुणाकार हे परीक्षेत अतिशय महत्त्वाचं आहे, या थोड्या थोड्या आपल्या चिन्हाच्या यावरून आपल्याला आपले गणित चुकतात, आणि हे चुकू नये म्हणून हे आपले नियम आपल्याला माहीत असले पाहिजे। आता पहिला गुणाकाराचा नियम, आता अधिक गुणिले अधिक म्हणजे धन गुणिले धन बरोबर धनच। उदाहरणार्थ आता समजा आपले दोन गुणिले चार, धरा चार दोन्ही
आठ, इकडे धन संख्या येईल. हा झाला आपला पहिला नियम. दुसरा नियम आता गुणाकारामध्ये, आता दुसरा नियम धन गुणिले ऋण बरोबर काय, तर याचं येते उत्तर ऋण. आता उदाहरणार्थ एखादी संख्या आहे, ही आहे तीन, तीन गुणिले वजा दोन बरोबर किती, तर तीन दोन्ही सहा, याचं चिन्ह मागे येईल वजा, वजा सहा. आता दुसरं उदाहरण पाहू, वजा पाच गुणिले तीन, पाच त्रिक पंधरा, याचं चिन्ह वजाचं येईल पंधरा, वजा पंधरा असं याचं उत्तर येईल. हे झालं गुणाकाराचा दुसरा नियम. आता गुणाकाराचा आपल्याला पाहायचा आहे तिसरा नियम, आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. गुणाकाराचा तिसरा नियम आता वजा गुणिले वजा बरोबर काय येईल, तर इथं वजा येईल का, नाही. गुणाकारामध्ये वजा बाकीची काय होते, बेरीज होते, इथे येईल प्लस. आता उदाहरणार्थ वजा पाच गुणिले वजा पाच बरोबर पाचा पाचा पंचवीस, बेरीज येईल, बेरीजचं चिन्ह मागे येईल, हे वजा कॅन्सल होईल आणि हे वन वजा कॅन्सल होईल, म्हणजे धन पंचवीस येईल. दुसरं उदाहरण घेऊ, वजा तीन गुणिले वजा चार, जर उत्तर घेतलं चार त्रिक बारा, याच्या मागं चिन्ह प्लस त्याच येईल, कारण हे ऋण ऋणाची काय होते, याच्यात बेरीज होती, म्हणून हे झाला गुणाकाराचा तिसरा नियम. अशा प्रकारे आपण काय करायचं, या नियमानुसार काय करायचे, जर असं कुठं आपल्याला गणितात आलं तर आपल्याला साधं हे याचे चिन्हाचे नियम हे आपल्याला माहीत पाहिजे.